आता तुमच्या कल माझ्या ठरलं तर मग आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की अर्जुनने साक्षी शिर्के, तन्वी आणि महिपताचा खोटाटेपणा उघड केल्यामुळे सायली प्रचंड आनंदी असते. आता सायलीला वाटतं की अर्जुन मधुभावना निर्दोष मुक्त करेल, यामुळे सायली खूप आनंदी असते. घरी गेल्यावर ती देवाचे आभार मानते. घरी विमला आणि कल्पना देखील खूप आनंदी असते आणि सायली कोर्टामध्ये जे काही घडलं ते सांगते. ते सगळं ऐकून विमल आणि कल्पना देखील खूप आनंदी होतात आणि म्हणतात की मधुभाऊ हे निर्दोष मुक्त होतील हे मला 100% वाटत आहे. इकडे साक्षीचे वकील म्हणजेच तन्वीचे वडील महिपताला म्हणतात की जर साक्षी आपल्यासोबत खोटं बोलत असेल तर मी ही केस लढणार नाही, कारण या केसमध्ये काहीच दम नाही. ती खोटं बोलल्यामुळे आज हे कोर्टा सगळं घडलेलं आहे. आता महिपत साक्षीला म्हणते जे काय खरं खरं आहे ते तू सांगून टाक. त्यावेळेस साक्षी वकिलांना जे काही खरं खरं घडलं ते सगळं सांगणार आहे. आता प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. साक्षी शिर्केचा खोटारडेपणा सिद्ध झाल्यावर मधुभाऊची सुटका होणार का? अर्जुन मधुभाऊंना निर्दोष ठरवू शकेल का? याशिवाय साक्षी शिर्केचा पुढचा डाव काय असेल? अर्जुनचा सहकारी असलेला चैतन्य वेडा ठरो ती पुरावे नष्ट करणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.